नमस्कार मंडळी, मी हर्षा आणि हर्षास किचन मध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे। तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। रवा बेसन लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण एक बाउल घेऊया। त्यामध्ये या वाटीने 1.5 कप बेसन घेऊया। त्यामध्ये 1.5 कप रवा टाकूया। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 5 चम्मच तूप टाकायचे आहे। साहित्य टाकल्यानंतर आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। रवा किंवा बेसन आपलं किती जाड आहे त्याच्यावर आपल्या तुपाचं प्रमाण हे अवलंबून असते। आपल्याला हे तूप चांगलं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। आपलं तूप एकत्र मिक्स झालं की नाही हे आपल्याला किंवा तुपाचं प्रमाण हे व्यवस्थित आहे की नाही हे आपल्याला याचा गोळा जेव्हा असा प्रकारे बनेल तेव्हा आपल्या लक्षात येते। हे बघा, आता हे आपलं मिश्रण सगळं एकत्र झालेलं आहे। आता या मिश्रणाला आपल्याला पाण्याने मळून घ्यायचं आहे। घट्टसर लागतं लागतं पाणी टाकूया। पिठाचा छान गोळा आता होत आहे। खूप जास्त पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं नाही आहे। घट्टसर आपल्याला हे सगळं मळून घ्यायचं आहे मिश्रण। आता याचे आपल्याला सिलेंडर आकारामध्ये शेप करून घ्यायचे आहे। रफ केले तरी चालेल। हे बघू शकता असे। आता आपण संपूर्ण अशाच प्रकारचे शेप तयार करून घेऊ। हे तुम्ही बघू शकता असे आपल्याला सगळं हे करून घ्यायचं आहे। आता आपण तूप टाकून घेऊ ड्रायफ्रूट्स तळायच्यासाठी। 2 ते 3 चम्मच तूप टाकायचे आहे।
ड्रायफ्रूट्स टाकणं हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला टाकायचे असेल तर तुम्ही टाकाल, नाही टाकलं तरी चालेल। त्यानंतर ड्रायफ्रूट्स चांगले आपल्याला तळून घ्यायचे आहे। आता आपले ड्रायफ्रूट्स तयार झालेले आहे, आता ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। एका पॅनमध्ये आता आपण तेल गरम करून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये जी सिलेंडर आकाराचे आपण शेप तयार करून ठेवले होते ते टाकायचे आहे आणि छान तळून घ्यायचे आहे आपल्याला ब्राउन कलर होईपर्यंत। छोट्या चमच्यांनी आता आपण हे अरत परत करून घेऊ, जेणेकरून आपल्याला खालचे वर आणि वरचे खाली सगळे आले पाहिजे आणि चारही बाजूने व्यवस्थित तळले गेले पाहिजे। सिलेंडर आकाराचे हे जे गोळे आपण तयार केलेले आहे त्याला आपल्याला मध्यम आचेवरच तळायचे आहे, नाहीतर वरून ते जळून जातील आणि आतून कच्चे राहतील। आता हे सिलेंडर आकाराचे आपले हे जे गोळे आहेत हे तयार झालेले आहेत, आता आपल्याला याला काढायचं आहे। आता आपल्याला साखरेचा पाक तयार करायचा आहे, त्यासाठी 1.5 वाटी साखर घ्यायची आहे आणि 1/3 अंश पाणी टाकून एकजीव होईपर्यंत आपल्याला ते मंद आचेवर होऊ द्यायचं आहे। मंद आचेवर आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे आणि पाक हा खूप घट्ट नसायला पाहिजे। पाक हा हलकासा चिपचिपा असायला पाहिजे, ज्याप्रमाणे सहज असते त्याचप्रमाणे आपल्याला हा आपला पाक बनवून घ्यायचा आहे। आता आपला हा पाक तयार झालेला आहे परफेक्ट। सुरुवातीला आपण जे रवा बेसनाचे गोळे तयार करून ठेवले होते तळून, त्याला आता आपल्याला एक एक करून फोडून घ्यायचं आहे। आता आता आपण जे तयार करून ठेवलेलं मिश्रण होतं त्याला मिक्सरमधून रवाळ रवाळ फिरवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मिक्सरमधून मी संपूर्ण गोळे फिरवून घेतलेले आहे आणि छान रवाळ रवाळ झालेला आहे। आता सगळे ड्रायफ्रूट्स आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे। त्यानंतर त्यामध्ये मी पिस्ता पण टाकणार आहे।
वेलचीची पूडसुद्धा टाकायची आहे। आता आपल्याला हळूहळू करून पाकसुद्धा टाकून घ्यायचा आहे। पाक आपल्याला एकदम टाकायचा नाही आहे, नाहीतर आपलं जे मिश्रण आहे ते एकदम पातळसर होईल, म्हणून तो थोडा थोडा करून टाकायचा आहे। आता आपलं सारण तयार आहे। आता आपण एक एक करून लाडू वळून घेऊ। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।